लायसन्स नाही शिवाय मान्यता नसताना कोविड रुग्णांवर उपचार केल्याप्रकरणी डॉक्टर विद्याधर सूर्यवंशी यांच्या विनीत हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सिव्हिल हॉस्पिटल नजीकचं हे विनीत हॉस्पिटल आता चांगलंच वादात सापडलंय. कारण पालिकेनं हॉस्पिटल आणि डॉक्टर विद्याधर सूर्यवंशी यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. मुळात या हॉस्पिटलनं पालिकेचा परवाना अर्थात लायसन्स घेतलेलं नाही. दुसऱ्या बाजूला कोणतीही मान्यता नसताना कोविड रुग्णांवर इथं उपचार केले गेले. कोविड रुग्णांबाबतची माहिती लपवून ठेवण्यात आली असा ठपका डॉक्टर विद्याधर सूर्यवंशी यांच्यावर ठेवण्यात आला आहे. विनीत हॉस्पिटलच्या टोलेजंग इमारतीत चाललेली बेकायदेशीर रुग्णसेवा आता चव्हाट्यावर आली आहे. याबाबत कुठली नोटीस वगैरे नाही तर थेट कायदेशीर फिर्याद महापालिकेनं दाखल केली आहे. अर्थातच विनीत हॉस्पिटलला टाळं अटळ आहे. हॉस्पिटल आणि डॉक्टर यांच्यावरील अशा कारवाईनं वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पालिकेचं पथक या विनीत हॉस्पिटलमध्ये दाखल झालं. आवश्यक कागदपत्रांची विचारणा झाली मात्र डॉक्टर विद्याधर सूर्यवंशी याची पूर्तता करू शकले नाहीत. शिवाय वैद्यकीय सेवेतील अनेक त्रुटी पालिकेच्या पथकाला नजरेस पडल्या. यानंतर त्वरित पालिका ॲक्शन मोडमध्ये आली. पालिका आयुक्तांनी कारवाईचं फरमान काढलं आणि त्यानुसार विनीत हॉस्पिटल आणि डॉक्टर विद्याधर सूर्यवंशी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला अशी माहिती पालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली. सदर हॉस्पिटलचं महाराष्ट्र नर्सिंग ऍक्ट नुसार जे लायसन्स घ्यायला पाहिजे तर ते लायसन्स घेतल्या दिसून आलं नाही. त्यानंतर जी काही कोविड हॉस्पिटलची मान्यता महापालिकेकडून घ्यायला पाहिजे त्याची पण मान्यता दिसून आलेली नाही. आणि कोविडची मान्यता नसताना सुद्धा जे काही ट्रीटमेंट आयपीडी करणं चालू होतं आणि जे ट्रीटमेंट प्रोटोकॉल पाळणं गरजेचे आहे ते पाळले नसल्यामुळं भारतीय दंड संहिता 1860 कलम 188 269 270 336 आणि डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट अधिनियम 2005 कलम 51(b) सह भारतीय साथ रोग अधिनियम 1993 कलम 3 प्रमाणे कायदेशीर फिर्याद देण्यात आलेली आहे आणि पुढील कारवाई करणं चालू आहे. वास्तविक सदस्य डॉक्टर हे आयुर्वेदिक MD आहेत परंतु त्यांनी MD फिजिशियन असं बोर्ड लावून माहिती लपवून सर्व पेशंटला ट्रीटमेंट देत होते आणि त्यामुळे जे काही कोविड ट्रीटमेंट प्रोटोकॉल आहे तो फॉलो होत नसल्यामुळं त्या सुद्धा त्या पदाची पात्रता नसताना त्यांनी माहिती लपवून जी उपचार केले त्यामुळं पण त्याच्या संदर्भात कारवाई करण्यात आलेली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे डॉक्टर विद्याधर सूर्यवंशी यांनी जी पदवी बाहेर लटकावून हॉस्पिटल थाटलंय त्याची पात्रता त्यांच्याकडं नसल्याचं देखील उघड झालंय. याबाबतही कारवाईचं पाऊल उचलण्यात येत आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते करण म्हेत्रे यांच्यावर याच रुग्णालयात डॉक्टर विद्याधर सूर्यवंशी यांनी उपचार केले होते. करण म्हेत्रे यांचा मृत्यू आणि त्यानंतर उसळलेली गर्दी याचा मागोवा घेताना विनीत हॉस्पिटल आणि डॉक्टर विद्याधर सूर्यवंशी यांची बनवाबनवी समोर आली आहे. कायदेशीर कारवाईत या हॉस्पिटलला टाळं ठोकण्याची वेळ आली आहे.